नमस्ते मी योगेश कुठे लडसअप खबर बातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत राजकीय नेता हा कसा ओळखायचा असतो राजकीय नेत्याची ओळखण्याची खून कोणती मला वाटतं जो कोणी नेता योग्य ती संधी साधतो निष्ठा किंवा विचारधारा यापेक्षाही संधी साधणारा संधीसाठी योग्य ती वेळ शोधणारा आणि त्या वेळेसाठी योग्य तो पक्ष आणि योग्य तो नेता शोधणारा नेता हा राजकारणामध्ये चतुर चा नक्ष अशा पद्धतीनं ओळखला जातो पिंपरी चिंचवडच्या राजकारणामध्ये सध्या असे चा नक्ष आणि चतुर नेत्यांचा सध्या चलती पुन्हा सुरू झालेली आहे याचं सर्वात मोठं दुःख अजित पवार यांना होईल कारण ज्या अजित पवार यांनी या नेत्यांची कारकिर्द घडवली अजित पवार यांनी जेव्हा शरद पवार यांची साथ सोडली तेव्हा हे सारे नेते अजित पवार यांच्यासोबत गेले कारण अजित पवार हा त्यांच्यासाठी उगवता सूर्य होता पण दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे या चतुर आणि चाणाक्ष नेत्यांच्या नजरेत पुन्हा आता अजित पवार यांचा सूर्य पुरेसा प्रकाश देणार नाही याची खात्री पटली आहे किंवा आपल्याला योग्य ती संधी अजित पवार यांच्याकडनं मिळणार नाही असंही नेत्यांना वाटत आहे मग या नेत्यांनी योग्य वेळ योग्य पक्ष आणि योग्य ने नेता निवडण्याची घाई चालवलेली आहे याला कारणही भरपूर आहेत यातलं जे पहिलं कारण आहे महायुतीमधलं जागा वाटप शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्यातलं जे जागा वाटप आहे हे जागा वाटप पिंपरी चिंचवड शहरामधली आगामी जी काही समीकरणं आहे ती समीकरणं बदलवणारं ठरणार आहे ज्या शरद पवार यांना पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या वर्षभरामध्ये कोणताही सपोर्ट मिळाला नव्हता त्या शरद पवार यांच्याकडे पिंपरी चिंचवडच्या नेत्यांशी भेटण्यासाठी रीग लागू लागली आहे यामुळंच अजित पवार यांना हादऱ्यावर हादरे आणि धक्क्यावर धक्के बसत आहेत त्याला कारणही तसंच घडलेलं आहे ज्या अजित पवार यांच्या पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून अजित गाव्हाने हे गेले वर्षभर काम पाहत होते तेच अजित गाव्हाने शरद पवार यांना गेल्या आठवड्यामध्ये भेटायला गेले त्याला कारणही तसंच होतं अजित गावाने यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये भोसरी विधानसभेची निवडणूक लढायची आहे तेथील भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांना पराभूत करण्याचं स्वप्न अजित गावाने यांनी उवराशी बाळगलं आहे जर आपण महायुतीमध्ये राहिलो तर आपल्याला अजित पवार यांच्याकडनं संधी मिळणार नाही हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षाकडे जाऊ शकतो हे गावाने यांच्या लक्षात आलं एवढंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणून जे जे अजित पवार यांचे समर्थक नगरसेवक किंवा माजी नगरसेवक होते त्या सर्वांच्याच हे लक्षात आलं महेश लांडगे यांच्याविरुद्ध जर आपल्याला लढायचं असेल तर शरद पवार यांचीच आपण साथ धरली पाहिजे या हेतूनं हे सारे नगरसेवक अजित गावन यांच्यासह शरद पवार यांना मोदीबागेत भेटलेसुद्धा भोसरीमध्ये ही उलथापालट होण्यास आधीच चिंचवडमध्ये देखील दुसरी उलथापाल सुरू झाली अजित पवार यांचे उजव्या समजले जाणारे नानाकाटे हे सुद्धा आता आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये चिंचवडमधून विधानसभेची निवडणूक लढवणारच असे सांगत शेड्डू आता ठोकत आहेत मात्र त्यांची अडचण त्यांची गोष्टी तीच आहे हा मतदारसंघ महायुतीत भाजपकडे जाणार असल्यामुळे आपल्याला अजित पवार यांच्याकडनं संधी मिळणार नाही मग जे काही करायचं आहे ते आता आपल्याला दुसऱ्या पक्षात जाऊनच करावं लागेल त्यामुळं नानाकाटे हे देखील शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जातं नानाकाटे यांनी दोन हजार एकोणीसमध्ये भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात निवडणूक लढवलेली होती लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्या विरोधात देखील नानाकाटे यांनी लढाई केली होती पण त्यांना आता धीर किंवा थांबायला वेळ नाही आहे त्यांनाही दोन हजार चोवीसमध्ये विधानसभेत जायचं आहेच आणि त्यासाठी त्यांनी योग्य वेळी आपण योग्य निर्णय यो घेऊ असे सांगत शरद पवार पक्षातसुद्धा जायला आपण कमी करणार नाही अशा पद्धतीचे संकेत दिलेले आहेत पिंपरी चिंचवडचे तिसरे नेते आझम पानसरे हे देखील अनेक पक्षे फिरून आलेले आहेत त्यांनी देखील आता शरद पवार यांची पुन्हा साथ देण्याचा निर्णय घेतलेला आहे येत्या सोळा जुलैला शरद पवार यांचा मोठा मेळावा पिंपरी चिंचवडमध्ये होत आहे या ठिकाणी अनेक अजित पवार पक्षाचे नेते हे शरद पवार यांच्यासोबत जाणार असल्याचं बोललं जात आहे किंवा त्या पद्धतीची तयारी देखील दिसून येत आहे अजित पवार यांच्यासाठी धक्का का तर अजित पवार यांनी आपला ख राजकीय जम जो खरा बसवला हो तो पिंपरी चिंचवडमध्येच बसवला हो पिंपरी चिंचवड हीच त्यांची खऱ्या अर्थानं कर्मभूमी राहिली पिंपरी चिंचवडचं जे काही स्वरूप आपल्याला बदललेलं दिसतं आहे त्याच्यामध्ये अजित पवार यांचा नक्कीच सिंहाचा वाटा आहे अजित पवार यांनी घडवलेले कार्यकर्तेच हे पुढे नेते बनलेले आहेत अजित पवार यांचंच जास्त लक्ष पिंपरी चिंचवडमध्ये होतं शरद पवार यांनी जेव्हा अजित पवारांकडं या संपूर्ण महापालिकेची जबाबदारी दिली तेव्हा पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण बहुमताने या शहरामध्ये सत्तेवर आली होती आणि एखाद्या शहरामध्ये पूर्ण सत्तेवर येण्याचं जे कसब होतं ते फक्त अजित पवार यांनीच पहिल्यांदा सिद्ध करून दाखवलं होतं त्यामुळं अजित पवार यांना मानणारा मोठा वर्ग हा पिंपरी चिंचवडमध्ये आहे याच्यामध्ये कोणतंही दोमत नाही पण लोकसभा निवडणुकीचं वारं फिरलं आणि शरद पवार यांच्या गटात गटाला जे काही बळ मिळालेलं आहे ते पाहून अजित पवार यांच्या समर्थकांमध्ये देखील चलबिलचल सुरू झालेली आहे आणि त्याचंच सगळे द्योतक त्याची सगळी चिन्हे आता या राजकीय धामधुमीत किंवा राजकीय गडबडीमध्ये दिसून येत आहेत त्यामुळं अजित पवार यांच्यासाठी येणारा काळ हा आणखीन कठीण होऊ शकतो त्यांचे जे काही जवळचे नेते मंडळी आहेत जे काही जवळचे कार्यकर्ते आहेत ते संधीसाठी योग्य वेळेसाठी आणि आपल्या राजकीय भवितव्यासाठी ते शरद पवार यांच्याकडे सहजतेने जात आहेत बरं हे नेते मंडळी शरद पवारांना आपण जाऊन भेटणार आहोत हे अजित पवारांना आधी भेटून सांगत आहेत अजित पवार यांची एका अर्थानं परवानगीच ते घेत आहेत आणि अजित पवार त्यांना थांबवत देखील नाहीत किंवा थांबवण्याची जरी इच्छा असली तरी हे नेते थांबायला तयार नाहीत ही देखील वस्तुस्थिती आहे त्यामुळं आगामी काळात पुणे जिल्ह्यामध्ये शरद पवार यांच्याकडे नेत्यांची रीग लागलेली असेल कारण याला महायुतीमधलं जागा वाटप हे एक महत्त्वाचं कारण असू शकतं दोन हजार एकोणतीसमध्ये महिला आरक्षण हे विधानसभा आणि लोकसभेसाठी लागू होणार असल्यामुळं जे कोणी इच्छुक आमदार आहेत त्यांनी अभिनय तो कभी नाही असा नारा आता हाती घेतलेला आहे त्यामुळंच अनेक पक्षांतर आपल्याला आगामी काळात घडताना दिसतील त्याचा त्याची पहिली चुनूक ही आपल्याला पिंपरी चिंचवडमध्ये दिसून येत आहे त्यामुळंच आधी म्हटलं त्या पद्धतीनं या सगळ्या बदलांमध्ये अजित पवार यांनाच धक्का बसत आहे ही मात्र वस्तुस्थिती आहे कारण भोसरी आणि चिंचवड या दोन्ही मतदारसंघामध्ये सध्या भाजपचे आमदार आहेत आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी किंवा त्यांचा जो विरोधी गट आहे तोही तितकाच प्रबळ आहे आणि त्यांना जर लढायचा असेल त्या गटाच्या नेत्यांना जर लढायचं असेल तर त्यांना शरद पवार यांच्याशिवाय पर्याय नाही हे देखील वस्तुस्थिती आहे तिसरा जो मतदारसंघ आहे तो पिंपरी या पिंपरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार पक्षाचेच अण्णा बनसोडे हे है आमदार आहेत त्यामुळं तेच त्या ठिकाणी रिपीट होतील अशी सध्या चित्र आहेत दुसरीकडे हा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेकडे जाऊ शकतो त्यामुळं पिंपरी हा शिवसेनेकडे भोसरी आणि चिंचवड हे दोन्ही शरद पवार यांच्या पक्षाकडे जातील असं सध्याचं चित्र आहे दोन भाजपकडे जातील म्हणजे जा चिंचवड आणि भोसरी आणि एक हा जो मतदारसंघ आहे तो अजित पवार यांच्याकडेच राहील त्यामुळं पिंपरी चिंचवडमधील राजकारणानं सध्या वेग घेतलेला आहे त्याच्यामध्ये अजित पवार यांना सोडून शरद पवारांकडे जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे एवढं मात्र निश्चित याच्यातनं आजीदादा कसे मार्ग काढतील हे आता आपल्याला आगामी काळात दिसून येईल सध्या तरी मोदीबागेमध्ये पिंपरी चिंचवडच्या नेत्यांची जास्त गर्दी दिसून येत आहे एवढं मात्र निश्चित तुम्हाला काय वाटतं या पिंपरी चिंचवडमधली समीकरणं कशी असतील कशी बदलतील हे नक्की आम्हाला कॉमेंट्स करून सांगा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी